नमस्कार, खबर 24 तास मध्ये मी दिनेश पाजगरे आपण सर्वांचं स्वागत करतो. आपण आहोत मुंबई नाशिक महामार्गावरती. मुंबई नाशिक महामार्गावरती एक भीषण अपघात आता झालेला आहे कंटेनर आणि ट्रकचा. कंटेनरने ट्रकला धडक दिलेली आणि कंटेनर हा मुंबई नाशिक महामार्गावरती मुंबई नाशिक लेनवरती हा आडवा झालेला आहे. गोठेघरजवळ हा भीषण अपघात झालेला आहे. एक मोठा कंटेनर आणि ट्रकचा हा अपघात आहे. हा कंटेनर मुंबई नाशिक महामार्गावरती मुंबई आणि नाशिक लेनवरती मध्यभागी आडवा झालेला आहे. भीषण अपघात आहे हा. आपण जर आता पाहिले तर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर आणि नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर हा कंटेनर आडवा झालेला आहे. या कंटेनरचा चालक हा जखमी झालेला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि घटनास्थळी शहापूर पोलीस दाखल झालेले आहेत, महामार्ग पोलीस दाखल झालेले आहेत. वाहतूक डायव्हर्ट करण्याचं काम चालू आहे. पुढे कोणताही विचित्र अपघात होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. वाहने हळूहळू मार्गस्थ केली जात आहेत. आपण जर पाहिलं तर हा मुंबई नाशिक महामार्गावरचा आत्ताच्या घडीचा हा अपघात आहे. काही वेळापूर्वी हा अपघात झालेला आहे. एक माळवाहू ट्रक जो रस्त्याच्या कड्याला आपल्याला आता दिसतो आहे आणि एक कंटेनर, ह्या दोघांमध्ये हा अपघात झालेला आहे. भीषण असा अपघात आहे. खरं तर हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळच अपघात झाला आहे. शुक्रवारी या ठिकाणी आठवडे बाजार असतो, सुदैवाने आज असा कोणताही बाजार नसल्याने मोठी दुर्घटना टळलेली. मात्र नेहमीच या ठिकाणी अपघात होत असल्याचं वारंवार दिसून येत आहे. आता घटनास्थळी कंटेनर काढण्यासाठी मुंबई नाशिक महामार्गावरती महामार्ग पोलीस आणि शहापूर पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातामुळे मुंबई नाशिक महामार्गावरती मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर वाहने हळूहळू जात असल्याने वाहतूक कोंडी देखील होत आहे. मात्र मार्गावरती जे ट्राफिक पोलीस आहेत ते असल्याने हळूहळू वाहतूक काढण्यात येत आहे. अपघातामधील हा जो समोर आपण पाहतो हा ट्रक आहे. या ट्रकला कंटेनरची धडक बसलेली आहे आणि कंटेनर हा मार्गाच्या बाजूला रस्त्यालगत खड्ड्यात गेलेला आहे. ट्रकचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. कंटेनरचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.